पारेत गाई थी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचे लोकार्पण मंत्री शशिकला जुले यांच्यामुळे शेतवाडीत प्रकाश. कारेतगा येथे दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचे लोकार्पण मंत्री शशिकला जुले यांच्यामुळे शेतवाडीत प्रकाश. कारेतगा तालुका निपाणी येथील शेतवाडीत असलेल्या कुटुंबांना मंत्री शशिकला जुले यांनी 48 लाख रुपयांच्या निधीतून मंजूर केलेल्या दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती प्रकल्पाचे लोकार्पण करून शेतवाडीतील घरघरात 24 तास प्रकाश पोहोचविला आहे. बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, या 24 तास वीज प्रकल्पामुळे गावातील पसारे, खराडे, उगळे, खोत, मुरकुंडे, माळ भागाच्या मळातील लोकांच्या साठी फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक गावाला निरंतर वीज पुरवठा करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. लोकांच्या हितासाठी राबविल्या गेलेल्या या योजनेचा सर्वांनाच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. तरी देखील अजून लाईट मिळालेलं नाही आहे. आतमध्ये असणाऱ्या थोड्याशा शेतातल्या घरांना लाईट नाही आहे. ते देखील सगळं सर्वे केलेलं आहे त्यांना. ते करून आम्ही आणि प्रपोजल सरकारला पाठवून मंजुरी करून ते देखील करून द्यायचं व्यवस्था आपण पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये करतो. आणि कुठल्या मळ्यामध्ये राहिलेलं आहेत अजून देखील ते पण तुम्ही सांगितलं तर आताच वहिनी म्हटल्या, नितीशांना म्हटलं, कुठला अजून 1-2-3 राहिलेलं आहे ते देखील आपल्यामध्ये करून घेऊन. कारण हे केंद्र सरकारचं मोदीजींचं स्कीम होतं, आता ते बंद झालं आहे. तरी देखील आम्ही आणि परत प्रपोजल पाठवून काय तर करून तिथं आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगून किंवा केंद्रात तुम्ही सगळ्यांनी आता ह्या भागाचा खासदार म्हणून अण्णासाहेबांना निवडून दिला आहे त्यांच्यामार्फत केंद्रात सांगून काय तर करून वट आणि लाईट कुठं राहिलं असेल तर ते करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. आताच सांगितलं काम झालं, परंतु त्याच्यात देखील अधिक काम आणि आमच्या अधिकारी केलेलं आहे. अजूनही 80, 90 किंवा 100 असं कुठं पोल लागतं आहे. तुम्ही सांगितलं, आम्ही सांगितलं, तरी पण न विचार करता त्यांनी जेवढं शक्य होईल तेवढं एक्स्ट्रा पोल घालून ते काम आता करून दिलेलं आहे. आणि कुठं सिंगल करायचं तर सौभाग्य म्हणून योजने होतं ते देखील सगळीकडं केलेलं आहे. अजूनही ह्याच्यातून राहिलं असेल तरी येणाऱ्या दिवसामध्ये आपण करून देऊया. यावेळी भाजपा ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगटे, एपीएमसी सदस्य नितेश खोत, देवप्पा देवकते, अप्पासो खोत, किरण टाकळे, मलिक सरगुरु, वीरेंद्र खोत इत्यादी मान्यवर पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.